नमस्कार, मी लक्ष्मी, तुमचं मालवण तडक्यामध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भजी. बटाट्याची आपण भजी बनवतोय, पण त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ऍड करणार आहोत आणि त्याच्यामुळे भजी खूप कुरकुरीत होतात. त्याच्यासाठी साहित्य घेतलंय आपण. एक कप भरून बेसन घेतलंय, लाल तिखट घेतलंय, हळद घेतली एक चमचा, सवीपुरतं मीठ आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय 2 चमचे करून. इथे 3 बटाटे मी तासून घेतले, त्याची आता स्लाइस बनवून घेऊया स्लायझरवर. स्लायझरने भजी स्लाइस करून झाले बटाट्याचे. थोडस मीठ टाकून ठेवूया 5 मिनिट. हळद टाकते, लाल तिखट, मीठ, तांदळाचं पीठ, तर मी ते थोडं थोडं बेसन टाकते गटाळ्या होऊन म्हणून. थोडं पाणी टाकायचं लागलं तर आपल्याला. पिठामध्ये जास्त पटापट पाणी नाही टाकायचं, एकदम पातळ होऊन जाईल. थोडं थोडं टाकायचं. थोडं एवढं भिजवलं ना गठाळ्या राहत नाही त्याच्यामध्ये पिठाच्या. आपलं झालेलं आहे पीठ, बघू शकता एवढं पातळ ठेवायचं. तेल टाकून घेऊया. आता आपण टाकून घेऊया स्लाइस बटाट्याची. आता आपण काढून घेऊया. याच्यामध्ये सोडा बिडा काय वापरलेला नाहीये. पुरणसाठी कोणकोण सोडा बिडा वापरतं, मी सोडा नाही टाकलेला आहे. झाले आता आपली, काढून घेऊया. बघू शकतात किती सुंदर फुलली आहेत भजी. न सोडा बिडा टाकता आपली बटाट्याची भजी तयार आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरी करून नक्की बघा.